नमस्कार, माझे नाव दरबार सिंग राजपूत, गावाचे नाव मांजरोत, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. माझा मोबाईल नंबर आहे 7972481737. ही अमृत पॅटर्नप्रमाणे कापूस लागवड आहे. तर आजपर्यंत या प्लॉटमध्ये एकरी 5 क्विंटलपर्यंत वेचणी झालेली आहे आणि आपण बघू शकता अजून झाडावरती जवळपास 100 पर्यंत बोंड आहेत. तर या पद्धतीने आता नवीन कापूस फुटलेला आहे. आतापर्यंत जवळपास 90 क्विंटलपर्यंत कापूस आलेला आहे आणि याच्यानंतर सुद्धा एकरी 10 क्विंटलपर्यंत अजून कापूस निघेल असं वाटत आहे. जर बोंडअळी थोडी नियंत्रणात जर आली, बोंडसड याच्यामध्ये कमी आहे, बोंडसड थोडी नियंत्रणामध्ये या प्लॉटमध्ये, कारण अमृत पॅटर्नप्रमाणे आपलं ट्रीटमेंट पण चालू आहे, नियोजन पण चालू आहे. आपण बघू शकता जर अशा पद्धतीने थोडीफार प्रमाणात बोंडसड आहे पण बोंडअळी अजून प्लॉटमध्ये काही दिसत नाही, कुठे कुठे बोंडअळी आहे. तर जर बोंडअळी कंट्रोल झाली आणि जर बोंडसड कंट्रोल झाली या प्लॉटमध्ये आपल्याला जवळपास 20 क्विंटलपर्यंत सुरुवातीचं उत्पन्न येऊ शकतं. बघा, या शेंड्यावरती आज इथपासून जर आपण मोजले बोंड तर हा एक फक्त शेंडा आहे, फांद्या वेगळ्या आहेत. ही शाळाची फांदी तर 50 ते 60 बोंड वरती शेंड्यावरतीच आहेत आणि अतिपावसामुळे आपले 20 ते 25 बोंड खाली खराब झालेले आहेत आणि असे हे 10 ते 15 बोंड कोणत्या कोणत्या झाडावरती 20-25 बोंड वेचणीला आलेले आहेत. एकरी 5 क्विंटलपर्यंत कापूस निघालेला आहे. तर या प्लॉटमध्ये आपल्याला एकरी 15 ते 20 क्विंटलपर्यंत सुरुवातीच्या मालाची अपेक्षा आहे, एवढं येईलच असं वाटत आहे आजच्या परिस्थितीमध्ये. तर एकूण माझी 25 एकर कापूस आहे. 25 एकरमध्ये 300 क्विंटलपर्यंत आपलं टार्गेट आहे. या प्लॉटसाठी श्री दिनेशभाऊ देशमुख व श्री अमृतकाका देशमुख यांच्या मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांचे धन्यवाद.